चेस भवन परिसर में एक दर्दनाक हादसा सामने आया है। एक टैंकर चालक ने बेपरवाह तरीके से टैंकर चलाते हुए दोपहिया सवार व्यक्ति को कुचल दिया है। इस हादसे में 22 वर्षीय अंकित लिलारी की घटनास्थल पर ही मौत हो गई। घटना के बाद करीब 200 लोगों की भीड़ रास्ते पर जमा हो गई, जिसके बाद पुलिस ने मामले को संभालते हुए लाश को पोस्टमार्टम के लिए रवाना कर दिया। मिली जानकारी के अनुसार पार्श्वनी बालाघाट मध्य प्रदेश निवासी रावण श्रीलाल लिलारी नागपुर में वैष्णवी चौक में रहता है। उसके साथ छोटा भाई मृतक अंकित भी रहता था। मंगलवार को अंकित दोपहिया वाहन पर जा रहा था। चेस भवन चौक में तेज रफ्तार टैंकर MH31CQ7353 के चालक ने लापरवाही से वाहन चलाकर अंकित के दोपहिया को टक्कर मार दी। इस दौरान टैंकर की चपेट में आने से अंकित की मौके पर ही मौत हो गई। हादसे के बाद भीड़ जमा हो गई। टैंकर चालक वाहन छोड़कर फरार हो गया। वहीं स्थानीय लोगों ने बताया कि घटनास्थल पर सिग्नल लगाने को लेकर निवेदन दिया गया है, मगर अभी तक प्रशासन ने कोई कदम नहीं उठाया है। माझे नाव अमर ब्रह्माचार्य मेंढे, माझे राहणं चिंचवण। आमची घटना ही आहे की चिंचवण बस स्टॉपवरती तिथे खूप मोठा अपघात झालेला आहे आणि आम्ही हा इथे सिग्नल लावण्यासाठी आयुक्त साहेबांना 9व्या महिन्यात निवेदन दिलं होतं आणि ते डिसेंबर महिन्यात सिग्नल सँक्शन झालं, पण आज तिथे इतका मोठा अपघात झाला की एक मुलगा जागेवरती मरण पावलेला आहे। प्रशासन इथे झोपलं आहे, काय करताय आम्हाला ठाऊक नाही। आम्ही या सिग्नलसाठी गाव नेत्यांनी ह्या अर्जाच्या माध्यमातून सिग्नल लावण्याचे प्रयत्न केले। आयुक्त साहेबांनी सिग्नल मान्य केले व सन्माननीय नगरसेवक अविनाशजी ठाकरे यांनी सुद्धा तिथे भूमिपूजन केलं। हे डिसेंबर महिन्यात भूमिपूजन केलं आणि आता 1.5 महिना झाला तिथे कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी झाली नाही, फक्त गड्डे खोदून ठेवलेले आहे। प्रशासनाचं दुर्लक्ष इकडे आहे, वाहतूक वाढलेली आहे आणि अपघात होत आहे। आज जो स्पॉटवरती अपघात झाला, जो मुलगा मरण पावला, हे त्याचेच संकेत आहे। प्रत्येक व्यक्ती तिथे त्रासलेला आहे। मी गाव नात्यांनी निवेदन दिले आणि सांगत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, जर उद्या सिग्नलला चालू काम झालं नाही, सिग्नलचं काम जर चालू झालं नाही, तर उद्या दुपारी 1 वाजता रस्ता रोक आंदोलन आम्ही चिंचवण बस स्टॉपवरते करेल आणि आयुक्त साहेबांना परत एक निवेदन देणार की तुम्ही सिग्नल सँक्शनिंग केल्यानंतर नॅशनल हायवेने तिथे सिग्नल लावण्याचं काम चालू केलं नाही आणि 1.5 महिना झाला नगरसेवकांनी सन्माननीय अविनाशजी ठाकरे यांनी भूमिपूजन करून तिथे भूमिपूजन झाल्यानंतर कोणतीच ॲक्टिव्हिटी झालेली नाही आणि आज जो अपघात झाला आणि व्यक्ती मरण पावला, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि प्रशासन मुर्दाबाद असं म्हणाला आम्हाला सपुंच येणार नाही आणि कुठेतरी प्रशासन झोपला आहे असे मी जाहीर करतो। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलं होतो की उद्या दुपारी 1 वाजता जर सिग्नलचं काम चालू झालं नाही तर उद्या दुपारी 1 वाजता चिंचवण बस स्टॉपवरती आंदोलन होणार आणि आयुक्ताच्या कार्यावरती आम्ही निवेदन देऊन आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देणार म्हणजे देणार। घटनास्थल पर निवेदन देकर भी प्रशासन ने कोई कदम नहीं उठाया। ऐसे में इस तरह का बड़ा हादसा सामने आया है। लोगों ने कहा है कि जल्दी काम शुरू नहीं हुआ तो वह आंदोलन शुरू कर देंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ प्रकाश श्रृंखलवार की रिपोर्ट।